नितीन आगे हत्येप्रकरणी पुन्हा नव्यानं खटला चालवण्याचे आदेश आज औरंगाबाद खंडपीठानं दिले. या प्रकरणी दोषींना सगळ्या साक्षीदारांची नव्यानं साक्ष नोंदवून नव्यानं पुरावे सादर करावेत असे कोर्टानं निर्देश आहेत. त्याचप्रमाणे फितूर साक्षीदारांविरोधात कारवाईचे आदेशही खंडपीठानं दिले आहेत. याचप्रमाणे आगे कुटुंबियांना सुरक्षा देण्यात यावी असाही आदेश खंडपीठानं दिला आहे. संजय भालेराव आणि प्रदीप भालेकर या दोघांनी आगेच्या हत्येप्रकरणी याचिका दाखल केली होती. यावर आज खंडपीठानं हा निर्णय दिला. साधारण 2 वर्षांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातल्या खरडा गावात राहणाऱ्या नितीन आगेची हत्या करण्यात आली. या प्रकरणी तिघांवर आरोपपत्र दाखल करून खटला चालवण्यात आला, पण पुराव्याअभावी तिघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. हा जो खटला आहे व्हिडिओ मुद्रित म्हणजे व्हिडिओ कॅमेरामध्ये रेकॉर्डिंग होणार आहे या कायद्याप्रमाणे. आणि जर ह्यापैकी जर काही राहिलं, सरकारने कोणती बाब जर केली नाही, तर कोर्टाने आम्हाला अशी लिबर्टी दिली आहे पुन्हा कोर्टाकडे येऊन ही त्यांचं आमचं म्हणणं मांडण्यास सांगितलं आहे. काय आशा निर्माण झालेली? आता आम्हाला आशा निर्माण झालेली, आम्ही जिंकलो आहोत. नितीन आगेला यापुढे खटल्यामध्ये न्याय मिळेल आणि आरोपी हे शिक्षेवर जातील. आम्ही प्रयत्न करू की हे सर्व आरोपी फासावर चढले पाहिजे, कोर्टाने त्यांना फाशी शिक्षा द्यायला पाहिजे, त्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू. एक गरीब घरातील मुलाला असं अमानुषरित्या मारून टाकलं, त्याला टॉर्चर करून मारून टाकलं, ही बाब अत्यंत महाराष्ट्रामध्ये निंदनीय, पुरोगामी महाराष्ट्राला लज्जास्पद होती. आणि कोणीच काही करत नाही म्हटल्यावरती मला असं वाटलं मुंबईहून आपणच याचिका दाखल करायला पाहिजे. आज कोर्टाने निर्णय दिलेला आहे की पुन्हा डिनोवो ट्रायल होईल, परत जे फितूर झालेले साक्षीदार आहेत त्यांच्यावर कारवाई होईल आणि त्यांच्या कुटुंबियाला संरक्षण मिळेल. काय आहे नितीन आगे प्रकरण आपण पाहूया. April 28, 2014 नगरच्या जामखेडमध्ये खरडा गावामध्ये त्याची हत्या झाली. नितीनचे त्याच्या शाळेतल्या मुलीशी प्रेमसंबंध होते. त्या रागातून मुलीच्या नातेवाईकांनी नितीनला मारहाण करत हत्या केल्याचा आरोप आहे. नितीनचे वडील राजू आगे यांनी हा आरोप केला आहे. खटल्यात एकूण 13 आरोपी, 3 आरोपी अल्पवयीन आणि 1 आरोपीचा या खटल्यादरम्यान मृत्यू झाला. खटल्यात एकूण 26 साक्षीदार तपासले गेले, त्यात 14 साक्षीदार फितूर झाले. 24 नोव्हेंबर 2017 सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. स्थानिक न्यायालयानं ही निर्दोष मुक्तता केली.